नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो आपणा सर्वांना माहीतच आहे की आता नववी ते बारावीचे वर्ग तेवीस तारखेपासून सुरू होत आहेत त्या संदर्भात आज एस सी आर टीमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे वीस मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले आहेत ते वीस मुद्दे नक्की कोणते आहेत हे प्रत्येकाला समजणं गरजेचं आहे तर आपण ते वीस मुद्दे या ठिकाणी पाहणार आहोत त्यामधील पहिला मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे की तेवीस नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू होत आहेत दुसरा मुद्दा त्या ठिकाणी चर्चेत आलेला आहे तो म्हणजे त्यापूर्वी सर्व संबंधित नववी ते बारावीच्या शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आर टी पी सी आर चाचणी अनिवार्यपणे करून घ्यावी चाचणी ही सरकारी लॅब केंद्रात करावी पहा तर ही चाचणी आता शिक्षकांची सुरू आहे सतरा नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर दरम्यान ही चाचणी त्या ठिकाणी शिक्षकांची करून घ्यायची आहे त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी दिलेला आहे एका वर्गात सोशल डिस्टन्सिंगच्या नियोजनानुसार किती विद्यार्थी वर्गात बसवावेत याचे नियोजन मुख्याध्यापकांनी करावे मुख्याध्यापकांना हे नियोजन करायचं आहे की एका वर्गामध्ये साधारणतः किती विद्यार्थी आपल्याला बसावे लागेल जेणेकरून त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळता येईल विद्यार्थ्यांमध्ये अंतर ठेवता येईल चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे पालकांचे संमतीपत्र विद्यार्थी उपस्थितीसाठी अनिवार्य आहे म्हणजे पालकांचे संमतीपत्र आपला पाल आपला पाल, जो पाल्य आहे म्हणजे आपला जो विद्यार्थी आहे तो शाळेमध्ये पाठवताना नक्की हे संमतीपत्र त्यांना भरून द्यायचं आहे की माझा विद्यार्थी मी शाळेमध्ये पाठवत आहे पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांना दिवसभरात कमीत कमी दोन मास्क वापरण्यास सांगण्यात सांगण्यात यावे किंवा सांगावे असं म्हटलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना कमीत कमी दोन मास्क वापर करायचा आहे जेणेकरून त्यांना स्वतःची काळजी घेता येईल त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे पाण्याची बॉटल स्वतंत्रपणे आणण्यास सांगावी एकत्र जेवण करू नये याची दक्षता घ्यावी पहा विद्यार्थी मित्रांनो हा खूप महत्त्वाचा आणि गांभीर्य गांभीर्य असणारा विषय आहे की स्वतःची बॉटल त्यांनी स्वतः भरून आणायची आहे पाण्याची आणि एकत्र जेवण करायचं नाही हे लक्षात घ्या हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर हा सहावा मुद्दा होता सातवा मुद्दा पुढे दिलेला आहे सातवा मुद्दा आपण या ठिकाणी पाहूया हात धुण्याची पहा या ठिकाणी म्हटलेला आहे हात धुण्याची व्यवस्था प्राधान्याने करावी साबण बादली हँडवॉश स्टेशन याची उपलब्धता करावी पहा म्हणजे या गोष्टी त्या ठिकाणी शाळेने उपलब्ध करून देणं गरजेचं आहे त्यामध्ये प्राधान्याने हात धुण्याची व्यवस्था करावी साबण असेल बादली असेल हँडवॉश असेल यासारख्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आठवा महत्वाचा मुद्दा आहे पंधरा सप्टेंबर व दहा नोव्हेंबरच्या परिपत्रकाचे वाचन करून घ्यावे हे परिपत्रक आपण आपल्या चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो टाकलेली आहेत ती तुम्ही पाहू शकता त्यानंतर तेवीस नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश संबंधित सर्व मुख्याध्यापकांना द्यावे असं हे प्रशासनानं म्हटलेलं आहे त्यानंतर दहावा महत्त्वाचा मुद्दा आहे निवासी शाळांमध्ये एका आड एक निवासाची व्यवस्था करावी पहा निवासी म्हणजे ज्या ठिकाणी हॉस्टेल्स आहेत अशा शाळांमध्ये किंवा आश्रमशाळा आपण म्हणू शकतो तर त्या ठिकाणी एका आड एक निवासाची व्यवस्था करणं गरजेचं आहे शालेय स्वच्छतागृहांवरची वारंवार स्वच्छता करावी म्हणजे जी स्वच्छता गृह आहे त्याची वारंवार काय करायची आहे स्वच्छता करायची आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा दिलेला आहे बारावा मुद्दा आहे स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक बदल करता येईल कोरोना होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल म्हणजे पहा काही ठिकाणी कोरोनाचं प्रमाण खूप जास्त आहे मग अशा ठिकाणी शाळा चालू करता येणार नाहीत आणि त्या ठिकाणी तेथील प्रशासनावरती अवलंबून असणार आहे की नक्की शाळा चालू करायची की नाही तेरा नंबरचा महत्त्वाचा मुद्दा आहे गर्भवती शिक्षिकांनी शक्यतो शाळेत येऊ नये म्हणजे ज्या शिक्षिका गर्भवती आहेत प्रेग्नेंट आहेत त्यांनी शाळेमध्ये येऊ नये जेणेकरून त्यांना स्वतःची काळजी घेता येईल आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करता येईल त्यानंतर चौदा नंबरचा महत्त्वाचा मुद्दा आहे कला उत्सव अंतर्गत नऊ कला प्रकारात विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा व कला सादरीकरणाचा सा विद्यार्थ्यांचा सा व्हिडिओ पोस्ट करावा विद्यार्थी मित्रांनो हा खूप महत्त्वाचा उपक्रम आहे या संदर्भात तुमच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवत आहे तो व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की नक्की हे नऊ प्रकार कोणते आहेत आपण आपल्या चॅनलवरती विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेत आहोत त्याप्रमाणेच तुम्हाला एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो पाठवायचा आहे तो कसा पाठवायचा काय करायचं संदर्भात मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे जे विद्या जे विद्यार्थी नवीन असतील या चॅनेलवरती किंवा शिक्षक नवीन असतील किंवा पालक नवीन असतील त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारच्या बेल वरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला या सर्व रेग्युलर ज्या व्हिडिओ आपण बनवतो त्या तुम्हाला पाहायला भेटतील किंवा अभ्यासाच्या व्हिडिओ त्यानंतर पंधरा नंबरचा महत्त्वाचा मुद्दा आहे डी सह्याद्रीवर सकाळी साडेसात ते साडेबारा या कालावधीत ऑनलाईन तासिका सुरू आहेत त्याचा लाभ घ्यावा पहा साडेसात सा ते साडेबारा या कालावधीमध्ये काय आहे ऑनलाईन तासिका सुरू आहेत आणि त्याचा काय करायचं आहे तुम्हाला लाभ घेता येऊ शकतो पहा त्यानंतर सोळा नंबरचा महत्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी म्हटलेला आहे शासनाच्या स्वाध्याय या उपक्रमात एक टक्क्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांचा सहभाग आहे सहभाग वाढवावा महत्वाची गोष्ट आहे की शासनाकडून एक स्वाध्याय नावाचा उपक्रम घेतला जात आहे यामध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेतला जातो परंतु त्यामध्ये विद्यार्थ्यांचा जो प्रतिसाद आहे तो फक्त एक टक्क्यापेक्षा कमी आहे म्हणजे एक टक्काही नाही असं म्हणता येईल तर तो कुठेतरी वाढला पाहिजे जेणेकरून त्यांचा अभ्यासामध्ये फायदा होईल सतरा नंबरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तिसरी ते आठवी साठी जिओ चॅनेलवर अभ्यास सुरू आहे पालक विद्यार्थ्यांना अवगत करावे म्हणजेच काय की हे चालू आहे असं शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना सांगावे किंवा त्यांच्या पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी जेणेकरून त्यांना हा अभ्यास करता येईल पाहता येईल त्यानंतर अठरा नंबरचा महत्वाचा मुद्दा आहे शाळा किती सुरू झाल्या विद्यार्थी किती उपस्थित आहेत किती तपासण्या पूर्ण झाल्या याचा विहित नमुना दिला जाईल ती माहिती सादर करावी पहा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे किती विद्यार्थी उपस्थित आहे किती तपासण्या झाले या गोष्टी तुम्हाला समजून जातील त्यानंतर आधार अपडेट करून घ्यावे म्हणजे पहा हे खूप महत्त्वाची प्रोसेस असते ज्यामध्ये जे नवीन विद्यार्थी असतील त्यांचे आधार कार्ड अपडेट करून घ्यावे लागतात वीस नंबरचा महत्वाचा मुद्दा आहे बाल सप्ताह हो उपक्रमासाठी जिल्ह्यात लॉग इन उपलब्ध होत आहेत म्हणजे असे वीस महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो मुद्दे तुमच्या समोर मी या ठिकाणी ठेवलेले आहेत अशाच प्रकारच्या शैक्षणिक न्यूज असतील किंवा वेगवेगळे जे अपडेट्स असतील तुमच्यापर्यंत नक्की मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल जे नवीन असतील त्यांनी कृपया सबस्क्राईब करून सगळ्यात वरच्या ऑल नावाच्या बेल आयकॉनवरती क्लिक करावे तसेच आपल्या चॅनलवरती रोज चार लाईव्ह लेक्चर सुरू आहेत स्कॉलरशिप असेल एन एमियम एन एम एम असेल एन टी एस असेल एन टी एस सी असेल किंवा पाचवी आठवी स्कॉलरशिप असेल नवोदय असेल यासारख्या ज्या परीक्षा आहेत त्यांची आपण तयारी करून घेत आहोत तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत आहोत इंग्लिश ग्रॅमरचं लेक्चर चालू आहे नववी दहावीचं ऑनलाईन लेक्चर चालू आहे म्हणजे सगळ्या प्रकारची लेक्चर आपण ऑनलाईन घेत आहोत ते सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्या शिक्षकांपर्यंत पोहोचू शकता आणि पालकांपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त शेअर करू शकता तर सर्वांना ऑल द बेस्ट शाळा तर चालू होत आहे परंतु शाळा ही फक्त चार तासांची आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे तर सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू